हरळ मध्ये मित्रांनो आपण कळतोय 12 मध्ये 12 ज्योतिर्लिंग यात्रा, त्याचा दिवस 17 आहे. 17 दिवशीची सकाळी आता किती वाजलेत टाइम? 7:15 वाजलेत. तर 7 मंदिरात जायचा प्रोग्राम होता, बरोबर झालंय. कालही जी पुण्याची भेटली होती त्यांनी मला हे खाण्यासाठी दिलं होतं, तर ही खातोय. अजून दुसरं फायसन वगैरे पण आहे, ते खाऊन निघतो. 7 वाजेपर्यंत मंदिरात जाऊन दर्शन वगैरे करतो, तिथे 1-1.5 तास टाइम स्पेंड करणार. मग तिथनं पुढं 9-9:30 वाजता इथनं निघणार आहे. तर चला खातो पहिलं. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर ही पाहू शकताय समोर आहे मंदिर आणि ही गंगा मैया, गंगा नदी. इथं तिकडं पाहू शकताय लोक गंगा स्नान करण्याचा आनंद घेत आहे. तर आता जाऊया आपण. तिथं हॉटेल होतं, नदीच्या समोरच हॉटेल होतं, ही अलीकडची रूम होती आणि इथनं जाऊया. सध्या तर ऑफ सीजन आहे त्यामुळे एवढं काही रेट नाही आहे हॉटेलचं. 400-500 रुपयात आरामात हॉटेल भेटून जातं, नाही तर 2-2 हजार रुपये असतं सीजनला. बघा पुढं कसला मोठा डोंगर बिंगर आहे, वैती ग्लेशियर पण आहे. तर चला जाऊया मित्रांनो. गंगा नदी तिथे एक मोठा विशाल दगड आहे, तिकडं ग्लेशियर बिशियर उन्हीकडून येते. तर चला जाऊया जरा नदीच्या तिथं पण जाऊन थोडा व्हिडिओ काढतो खाली गंगा घाट. मित्रांनो गंगा नदी बघा, गंगा जल पण भरून चालवलेत लोकांनी. समोर तिकडं दिसतात का ते 2 जण उभे, तिकडं हॉटेल आहे. चला दर्शन करून येऊ पहिले. मित्रांनो मंदिराकडे यायचे 2 मार्ग आहेत, हा गंगा घाट कडून येतोय आणि हा इकडून मेन जो सरळ सरळ आपला एंट्रन्स आहे तिकडून येतोय. चला तर मंदिराकडे जाऊया. गर्दी तर नाही आहे अजिबात, सकाळ सकाळ चालूय. मी पहिले चप्पल बूट काढू. अर 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 लय गार पाणी. अरे वा, पाहू शकताय मंदिर पाठीवर. ऊन येते कडकडे डोळ्या. दर्शन घेऊन येतो मी. दर्शनासाठी अजिबात गर्दी नाही. हो सॉरी, पाहू शकतो थोडंच माणसं येत आणि माणसं पण कमी, फोटो वगैरे पण चांगला निघू शकतात. आता स्टँड नाही आणलं पण लगा. दर्शन वगैरे चाललंय, फोटो वगैरे काढलाय, मग फोटो एवढा काही चांगला येत नाही कारण ऊन एकदम कडकडीत ऊन आहे ना, काही डोळं लगेच बारके होतात इतके ऊनात. आणि पाहू शकताय आता गर्दी वाढायला लागली. मी मागाशी आलो तर ऑर्डर दिली नव्हती. दर्शनला लाईन बिलकुल नाही आहे, तुम्ही पाहू शकता एवढीच लोक आहेत, जास्त लोक नाही आहेत. तर आता इथं थांबतो थोड्या वेळ, ते मला इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ काढायचा आहे पण ये नाही चांगला एकदम का कुटकुटीत येतोय नाही तर डोळं ते बंद होते असं होते. तर चला पाहूया. अतिशय सुंदर असं देखावा केलेला आहे इथं, बसण्यासाठी सीट वगैरे पण दिलं सांगितलेलं आहे. मंदिराचा परिसर, मंदिर अतिशय सुंदर दिसत आहे. इतकं ऊन पडलंय ना त्यामुळं तर अजून भारी दिसतंय. हरहर महादेव मित्रांनो आपण कळत आहे 12 मध्ये 12 ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील आज दिवस आहे 17वा. 17व्या दिवशी आलोय आपण उत्तराखंड मधील 4 धाम मधील दुसरे धाम म्हणजे गंगोत्री धामचे दर्शन करायला. इथे येऊन अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे. मंदिर तुम्ही पाहू शकताय पाठीमागे अतिशय सुंदर आहे. फक्त इथं सूर्यप्रकाश सकाळ सकाळ आलोय ना, इतका रिफ्लेक्ट होतं की डोळे चमक बारीकच होतात, त्यामुळे मी चष्मा लावलाय. खूप भारी वाटलं इथं. हे दुसरं धाम आहे उत्तराखंड मधील 4 धाम मधील आणि बाजूलाच गंगा नदी आहे आणि इथनं वरती 20 किलोमीटर वर गोमुख आहे, तिथनं गंगा नदीचा उगम होतो. तो ट्रॅक आम्हाला करायचा होता पण तिथं जाण्यासाठी ग्रुप लागतो. 20 किलोमीटर चालत जायचं आणि चालत यायचं, तिथं गोमुख आहे ग्लेशियर मधनं, तिथनं गंगा नदीचा उगम झालेला आहे. आणि खूप हे मंदिर पण खूप भारी आहे आणि ह्याचा हे समुद्र तळ म्हणजे आपण जे ग्राउंड लेवल म्हणतोय समुद्र तळापासून 3100 फूट उंचावर आहे आणि इथं यायचा मार्ग पण खूप सुंदर आहे. एकदम तुम्हाला सफरचंदच्या बागेपासून इतके सुंदर सुंदर झाडे वगैरे दिसतील ना, खूप भारी आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. हे सर आपल्याला काल भेटले होते यमुनोत्रीला, तर ते आता परत भेटलेले आहेत आपल्याला. पुण्याचे सर
जय गंगा मैया की, जय गंगा मैया की। तर मित्रांनो, फायनली आता इथनं निघतोय। अतिशय सुंदर असं मंदिर आहे, खूप भारी वाटलं इथे येऊन। आता निघतोय इथनं, जाऊन रूमवर आवरायचंय आणि आवरून निघायचे। आता इथं काही जास्त ऊन आहे, फोटो एवढे काही चांगले येत नाहीत, त्यामुळे निघतोय आता। चला जाऊया हरण महादेव। मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा। तर हे भाव आपल्याला प्रत्येक ठिकाणी भेटतोय। आता तीन जागेवर आम्ही भेट झाली आमची, यमुना तीर्थ पण भेटला होता, इथं पण भेटलाय, आता केदारनाथला पण भेटल असं वाटतंय। तर भाऊ चांगला आहे, एक नंबर आहे। मला दिसलं, कुठं दिसला की पहिला माझ्यापाशी येऊन थांबतो तो। तर चला जाऊया आता, मी निघतोय। भाऊची अजून एक दोन फोटो काढतो आणि मी निघणार आहे। इतर लोक तील का सांगे देवे के बा मित्रांनो, तर फायनल दर्शन वगैरे घेऊन आलोय, जल पण घेतलंय गंगा जल। आणि आता मला काय तर ट्रॅक करायला जायचं होतं, पण लय परमिशन वगैरे घ्यायला लागतं, त्याला ग्रुप पाहिजे म्हणत, ग्रुप नाही आपल्याकडं। आणि तिथला लोकल माणूस पाहिजे लागेल। 20 किलोमीटर जायचं आणि 20 किलोमीटर यायचं, 40 किलोमीटरचा ट्रॅक एका दिवसात करायचा। तर चला आता तर नाही आहे, परत नेक्स्ट टाईम ग्रुप घेऊन येऊ आपण, कुणाला यायचं असेल त्यावेळेस सगळी मिळून येऊ आपण। तुम्हाला दाखवतो ट्रॅक कुठनं जातोय, ते दिसतंय का मंदिरापासून? हे शिड्या चालल्यात ना, हे अशाच वरती 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 फिरत 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 फिरत। तिकडं ते ग्लेशियर आहे ना, ग्लेशियरच्या तिकडं गोमुख आहे, तिथनं आपल्याला गंगा नदीचं उगमत आहे। तिकडं जाऊ कधी ना कधी जाऊ आपण, परत तर येणारच आहे इकडं। चला मित्रांनो, फायनल निघतोय, पाठीमागं गंगा माता आहे, गंगा नदीचं उगम स्थान इथे वरती 20 किलोमीटर वरती। तर चला जाऊया आता, निघूया। बॅग बिग पॅक करायचं, बॅग पॅक करायलाच लय टाईम लागतो, जवळपास 20 मिनटं बॅग पॅक पॅक ही करायला, गाडीला बांधायलाच लागतं, कारण लय सामान आहे। कुठं पाहू शकता तुम्ही बॅग वगैरे गाडीतून लोड केलं, पण गाडी इतकं वजन झालं की पुढचं चाकातच चाललं आहे गाडीचं। चला गाडीची ऑइल लेवल वगैरे सगळं चेक झालं आहे, आता एक 10 चेक केलं की मग बिंदास जायला काय अडचण नाही। चला बाय बाय हर हर महादेव। मित्रांनो, आता आपण आता निघालोय उत्तरकाशीकडे, गंगोत्रीचं दर्शन झालेलं आहे, तर आपण उत्तरकाशीकडे चाललोय। बाई, हे कालभैरवनाथ मंदिर किती पडे का आपल्याला? हे भैरवनाथ मंदिर आहे 8 किलोमीटर। हे बाई उत्तराखंडचे, जय मागेंगे, ये इधर से लोकली है, तो इनसे मिलके बहुत अच्छा लगा, इन्होंने भी मेरे फोटो खींचने में बहुत मदद की। भाई भाई ये भी यूट्यूब पे अपना वीडियो ब्लॉग बना, भाई आपका चैनल कौन सा है? चैनल का नाम क्या है? सुभाष भट्ट ब्लॉग से आप देख लेना भाई। तो चलो चलते। मित्रांनो, आता फायनली निघतोय इथनं, तुम्ही पाहू शकता इथं जरी अपंग माणसं आली तर व्हील चेअर वगैरे अवेलेबल आहे। हे ठिकाण एकदम बेस्ट आहे, आणि इथं कोणी पण येऊ शकते, गाडी पण खूप आतपर्यंत जाऊ शकते, किंवा टू व्हीलर तर पर मंदिरापर्यंत पण जाऊ शकते। तर पाहू शकता जे अपंग माणसं आहेत ते सुद्धा गंगोत्रीला येऊ शकतात, एवढं काय अडचण नाही आहे त्यांच्यासाठी, पायऱ्या कुठंच नाही आहे चढायला लागणार, थोड्याफार आहेत, जास्त नाही आहेत ते, पण ते तुम्हाला हेल्प करतात जे व्हील चेअरवाले आहेत। चला जाऊया आपण आता कालभैरवनाथ मंदिराचे दर्शन घेऊया, आणि आपल्याला जायचं आहे आज उत्तरकाशी। माध्यम मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील दिवस आहे आज 17वा। 17व्या दिवशी आपण आहे गंगोत्री धामपशी। तर तिथनं वळती जाताना रोड पकडली दगडीत, ही निस्ती लटकल्यात, कधी बी खाली येऊ शकतात, तुम्हाला दाखवतो रिअर कॅमेराने, कधी बी अंगावर येऊ शकतात। एक दगड तर मोकळाच आहे, हवा लागली तर आत्ता बी खाली येईल असं आहे, दाखवतो। हे बघा निस्ती अटकल्यात एकामेकात, थोडा जरी पाऊस झाला तर ही दगडी पटपट पटपट खाली येतील। हे तो बघा कसला झूम कशाला झालं एवढं, तुम्ही पाहू शकता ही दगडी निस्ती एकमेकात लटकल्यात, कधी पण खाली येऊ शकतात, कधी पण पडू शकतात ही दगडी, काय सांगता येत नाही याचं। तर मित्रांनो, ही तुम्हाला माहिती आवडली असली तर लाईक शेअर आणि फॉलो करा। बघा खाली बारकी बारकी तर पडलेत पण। हर हर महादेव। मित्रांनो, तर आपण
गंगोत्री धामचं दर्शन घेतल्यानंतर काल भैरवनाथ महाराजांचं दर्शन घेतलं, गरजेचं आहे इथं मंदिर आहे, तर दर्शन घेतलंय. ते वरती नाही आहे मंदिर, गंगोत्री धामपासून 9 किलोमीटर खाली आहे. आता दर्शन झालंय तर चला जाऊया. इथला वे ही ॲटमॉस्फिअर एक नंबर आहे. पाहू शकता हे उत्तराखंड, ब्युटी ऑफ उत्तराखंड. वाव वाव वाव, हे कसलं झाड आहे काय माहिती, सगळी असली झाडं इतकी भारी दिसतात ना असं खालनं. हे आता ह्याच्यात फांद्या छाटल्यात, खालनंच फांद्या आहेत ना, असे उंचच्या उंच गेलेत ना, लय उंच आहेत. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखव असं झाड आहे आणि त्याला फांद्या 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 फुटत गेल्यात आणि उंचच्या उंच जातात. निस्ती असलीच झाड आहेत सगळी, डोंगराची डोंगर असल्या झाडांनी वाहिलेत, इतकं भारी दिसतात ना. रोडला तर इतकं भारी व्ह्यू येतोय ना, दोन्ही साईडने झाडच झाड, सगळं अख्ख झाकलं, सावली सावलीच होती रोडवर. तर तुम्हाला दाखवतो पुढं, नाही वे पुढं एक असं एकदम भारी पॉईंट आहे तो, तिथं पण लय बारका रोड आहे, गाडी थांबवता येत नाही कारण आता खालनं येणारं ट्रॅफिक जास्त आहे. म्हणजे गंगोत्रीकडे जाणारे ट्रॅफिक जास्त आहे, मी खाली निघालोय तिकडे जाणारे ट्रॅफिक कमी. मित्रांनो पाहू शकता असा रोडचा व्ह्यू येतोय ह्या झाडांमुळे, एक नंबर एक नंबर. आणि ही झाड इथंच नाही आहे, डोंगराच्या वळतीपर्यंत आहे, वळती चट्टान चट्टान आहे, चट्टानांवर आहे इतक्या दगडावर उंच उंच. ती उडी उडीशी दिसतात पण लय टुंगळी टुंगळी झाड असणार आहे ती बघा. माध्यम मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील आज दिवस आहे 17व्या दिवशी आपण खाली निघालोय उत्तरकाशीकडं गंगोत्रीकडून. तर तुम्ही पाहता हे रोड आहे असा पूर्ण आणि ह्याच्या साईडलाच इतकी खोल खाई आहे. तुम्हाला फ्रंट कॅमेरा दाखवतो, पाहू शकता असा रोड आहे, सगळी दगडी 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 अशी चट्टान आहेत. तिथं तर बघा डायरेक्ट रोडवरच असा डोक्यावर चट्टान आहे, म्हणजे दगड आहे मोठा. आणि इकडं बघा किती खोल खाई आहे आणि इथं काय काय ठिकाणी हित सुद्धा नाही, रेलिंग पण नाही आहे. तिथं पाहू शकता रेलिंग नाही आहे कुठं, काय नाही काय नाही, डायरेक्ट सटकला तर गेला खाली असंही. पाहू शकताय किती खोल आहे तिथनं गंगा नदी वाहती आणि ॲटमॉस्फिअर एक नंबर एक नंबर. नाद खुळा, ही झाडं बघा इतकी चिंटी चिंटी दिसतात पण त्यांची बुडके असे आपल्या कवळीत बसायचे नाही, तेवढे मोठे मोठे पण आहेत काय कायचे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चला बाय बाय. ओ हर हर महादेव मित्रांनो, तर आपण बघा आता किती भारी लोकेशनला आहे, एक नंबर लोकेशन आहे. दोन्ही बाजूनी झाड आहेत आणि मधनं रोड आहे, एकदम छोटा रोड आहे, एकदम भारी लोकेशन. तर हे बुलेटवाले मित्र होते. तर आता तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो, लाईट कमी येतं जरा उजेड शकतंय लोकेशन. हा हा हा, निस्ती झाडच झाड आहे, टुंगळीच्या टुंगळी उंचची उंच. वा हा रोड आहे, मोबाईलला रेंज नाही अजिबात. माध्यम मित्रांनो पाहू शकताय कसला भारी व्ह्यू आहे पाठीमागे, एक नंबर व्ह्यू आहे. हरण माध्यम मित्रांनो आपण कळतोय बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा, त्यात आज दिवस 17 आहे. 17व्या दिवशी मी गंगोत्रीकडून उत्तरकाशीकडे निघालोय, तर मला इथं येऊन लक्षात आलं की इथं प्रत्येक जे झाड आहे नाही असले लंबे लंबे झाड आहेत उंच, प्रत्येक झाडांना क्रमांक दिलेला आहे आणि किती झाड आहेत ह्याची संख्या पण त्यांच्या काउंट केलेली असणार आहे कारण प्रत्येक झाडाला क्रमांक दिलेला आहे. दाखवतो मी तुम्हाला, हे पाहू शकता इथं 24 लिहिलं आहे, त्या 24 27 आहे, 24 23 असे प्रत्येक झाडाला क्रमांक दिलेले, जेवढी झाडं दिसतात ना तेवढ्या सगळ्यांना क्रमांक दिलेले. अजून ह्या झाडांना पलीकडच्या साईडनी क्रमांक दिलेले, तर वयती जेवढी झाड आहेत ना तेवढ्या सगळ्यांना क्रमांक दिलेले की त्यांच्या लक्षात आहे की किती झाड आहेत, काय काय कशामुळे तुटली काय झालं, हे सगळं गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट लक्ष ठेवू नये. जो तर पाहू शकताय झाड पण असले जबराट आहे ना दिसायला, खालनं फाद्या फुटत सुटतात त्याला आणि असलं गोल दिसतंय ना आपला बारवी झाड आहे ना. तर चला जाऊया आता. तर माध्यम मित्रांनो आपल्या बारामती ते बारा ज्योतिर्लिंग ट्रिपचा हा दिवस आहे 17वा आणि 17व्या दिवशी आपण उत्तराखंडमध्ये, इथं पाहू शकताय तुम्ही सफरचंदाची झाड आहेत, भरपूर सारी झाड आहेत आणि इथं सफरचंद लागलेली आहेत, अशा प्रकारे सफरचंदाचं झाड असतंय. इकडं ह्या साईडला किती उंच मोठं झाड झालंय बघा, तुम्हाला बॅक साईडची कॅमेरा दाखवतो, असं उंच असं झाड झालेलं आहे
आणि त्याला सफरचंद लागलेले आहेत. आणि ह्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर फुल गच्च झाड पाहिलंय सफरचंदाने, दिसतंय का तुम्हाला? उनले ते मलाच का नाही दिसतंय का? नाही, हे पाहू शकताय तुम्ही, फुल सफरचंद सफरचंदच लागलेत, लय सफरचंद आहेत ह्या साईडला. एकदम भारी आहे, ते तुडून देत नाही, तुडून देत नाहीत ती. पाहू शकताय तुम्ही किती फुल गच्च असं झाड पाहिलंय सफरचंदाने. इतके एका झाडाला इतके सफरचंद लागतात. मी पहिल्यांदाच पाहतोय सफरचंदाचं झाड, खूप भारी आहे, खूप भारी वाटलं मला. बागेत जायची इच्छा आहे मला, पण दादा काही जाऊन दे नाही. मित्रांनो, ह्या भावाने मला दोन सफरचंद दिलेत खायला, मी तर बागेपाशी थांबलो होतो. पाहू शकताय फुल झाड पाहिलेत सफरचंदाने. भाऊची बाग ह्या साईडला आहे रोडच्या, त्यांचा माल संपत आलाय. पलीकडच्या याच्यात माल आहे, पण तिथं त्याला जायला परमिशन नाही आहे. भाऊ देत होता मला जायला परमिशन, पण मालच संपत आला आहे वेगळ्या झाडाचा. चला बाय बाय. हरहर माधव मित्रांनो, तर आपण आलोय आज सफरचंदाच्या बागेत. पाहू शकता किती सफरचंद आहेत, सगळी बागच बाग आहे. मी आता स्लॅपवर आलो इथं, इथं कुणाला यायला तशी परमिशन नाही देत. मी यात्रा करतोय म्हणून मला परमिशन दिली बाबांनी. मी इथं बघू शकता किती सफरचंद लागलेत, सफरचंद सफरचंद आहेत नुसती सगळीकडं. एक नंबर, अख्खी इतकी मोठी बाग आहे ना, एवढी बाग मोठी. मला मी अगोदर पण ट्राय केला एका ठिकाणी, तर त्या बागेला फळ कमी होती, तर तिकडं बघू शकता इथे झाडावर तितकी. हरहर माधव मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील दिवस आहे 17. आता आपण इथे तर आपल्याला पाहिजे नदीचं पाणी दिसतंय का तुम्हाला? तिथं जायचंय खाली, इतकं डाऊन जायचंय. आपण आता हा डोंगर चढून वरती आलोय, एवढंच खालनं वरती आलोय, नदीच्या जवळच होतं, वरती आलोय, आता परत खाली जायचंय. तर रोड पाहू शकताय गाठा राहायला लागतील डोंगराला, तेव्हा आपण खाली जाऊ. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. हरहर माधव मित्रांनो, तर ही पाहू शकताय वॉटर क्रॉसिंग, असे कितीतरी क्रॉसिंग केले असतील, 100 पेक्षा जास्त. लद्दाखला जेवढ्या वॉटर क्रॉसिंग नाही केल्या, एवढ्या वॉटर क्रॉसिंग इथं करायला लागतात. फक्त इथे एवढंच आहे की इथं लय मोठे नाहीत वॉटर क्रॉसिंग. तर चला जाऊया, ट्रक बी घेते तिथं, रोड बारीक आहे, निघूया. हरहर माधव मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील आज दिवस 17 आहे. तर मी इथं पाहू शकतोय उत्तराखंड मध्ये एका पुलाचं काम चालू आहे. पूल सगळं लोखंडावर बनवलेलं जातोय, अगोदर केबल ने टाय केलेलं जातोय. हरहर माधव मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील आज दिवस आहे 17. 17 दिवशी आपण गंगोत्री करून उत्तरकाशीकडे चाललो होतो. तर उत्तरकाशीकडून 20 किलोमीटर अलीकडे एक सुंदर असा रेनबो पॉईंट म्हणून पॉईंट आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. पहा कसला भारी रेनबो होतोय, वाव, कसला भारी, एकदम जबराट, किती लांबची लांब दिसतोय बघा, तुम्हाला दिसतोय का कॅमेऱ्यात? एक नंबर, एक नंबर, एक नंबर. तर मित्रांनो, ह्या व्ह्यूसाठी तरी एक लाईक शेअर आणि फॉलो, फॉलो तर नक्की केलं पाहिजे तुम्ही ह्या व्ह्यूसाठी. चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. हरहर माधव मित्रांनो, तर आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा, त्यात आज दिवस आहे 17. 17 दिवशी मी केदारनाथच्या दिशेने फायनली चाललेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं वाटेत शेती दिसतीय, भात तरी आता पिकत आलेलं दिसतोय, ते मग पिवळं पिवळं झालंय. अजून महिन्यापूर्वी तर सगळं एकदम ग्रीन काळं काळं दिसलं असतं, पण किती भारी दिसते बघा, एकदम टप्प्या 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 टप्प्यात भात लावलाय. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय उत्तराखंड, एक नंबर आहे उत्तराखंड. पाहू, कधी ना कधी तुम्ही पण आलं पाहिजे, तर भारी आहे उत्तराखंड. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चला बाय बाय. हरहर माधव मित्रांनो, तर आज आपण गंगोत्रीचं दर्शन करून केदारनाथच्या दिशेने रवाना झालोय. तर बऱ्यापैकी मी आलेलो आहे आता, 193 किलोमीटर राहिले, 193 मधलं अजून 10 किलोमीटर जाईल मी, त्यानंतर थांबल, म्हणजे उद्या आपल्या आटोक्यात राहील. म्हणजे आपण निवांत व्हिडिओ काढत गेलं तरी काय अडचण नाही, नाहीतर 220 किलोमीटर असलं आणि व्हिडिओ काढत कोण ओळखीचं भेटलं की थांबलं की ते अंधार होतोय पोचायला, त्यामुळे ह्यावेळेस मी कमी ठेवलंय. तर मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण मुक्कामाच्या ठिकाणी आता.
मित्रांनो, आपण उत्तरकाशीचे पुढे 50 किलोमीटर आलेलो आहे. इथन केदारनाथ 180 किलोमीटर आहे. तर उद्या सकाळी आपण 8 वाजायच्या दरम्यान इथनं निघणार आहे. तर तिथनं मग आपल्याला केदारनाथला जायचंय. फायनली उद्या आपण पोहोचू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.